आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। राणेंच्या SSPM हॉस्पिटलमध्ये मधुमेह थायरॉइड रुग्णांसाठी 26 नोव्हेंबरला मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या शिबिरात डॉक्टर नासिर फुलारा यांच्यासहित डॉक्टर साहिल फुलारा हे उच्च गुणवत्ताधारक आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय सेवा बजावलेले डॉक्टर या शिबिरात असणार आहेत। शिबिरातील काही लॅब चाचण्या खाण्यापूर्वी केल्या जाणार असून रुग्णांनी 10 तास उपाशीपोटी सकाळी 8 वाजता SSPM लाईफटाईम हॉस्पिटल या ठिकाणी रक्त तपासणीसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे। 2 तासांनी सकाळी 10 वाजता पुन्हा रक्त तपासणी केली जाणार आहे। सर्व तपासणी अंती उपलब्ध रिपोर्टच्या आधारे डॉक्टर फुलारा रुग्णांची तपासणी करून तज्ज्ञ सल्ला देणार आहेत। तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मधुमेह आणि थायरॉइडग्रस्त रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन SSPM हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आलंय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।